गुड मॉर्निंग एवरीवन वन आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपत्ती व्यवस्थापन हा टॉपिक घेऊन येतोय आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंट असं असं सुद्धा त्याचं एक इंग्रजीमध्ये मीनिंग होत असतो आपत्ती व्यवस्थापन सध्या खूप गरजेचं आहे कारण की भारतासारख्या विविध हवामानाच्या क्षेत्रात असणाऱ्या विभागांना अनेकदा चक्रीवादळ असेल किंवा कधी न महापूर असेल भूकंप असे आहे हिमालयात लँडस्लायडिंग असेल स्नो स्लायडिंग असेल अशा विविध अनेक प्रकारच्या आपत्तींना तोंड द्यावं लागत आहे तर अशा या देशामध्ये आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचं काय आहे एवढंच नाही तर जगामध्ये सुद्धा आपत्ती व्यवस्थापन काय म कशासाठी महत्त्वाचं आहे हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला दिसून येत असेल तर आपण एक इंट्रोडक्टरी पार्ट इथे जे आहे आपत्ती व्यवस्थाना परिचयाचा भाग बघणार आहोत तर पृथ्वीपास पृथ्वीच्या उत्पत्तीपासून ते आजपर्यंत अनेक उलटापालटी झालेला दिसून येतो म्हणजे जे काही पृथ्वी आहे पृथ्वीची उत्पत्ती जेव्हापासून झालेली आहे जसं म्हणतो पृथ्वीची उत्पत्ती च सूर्यापासून झालेली आहे चार पॉईंट पाच अब्ज वर्षापूर्वी आणि तेव्हापासून तर आजपर्यंत एकवीसशे शतकापर्यंत जर विचार केला तर अनेक जे आहे पृथ्वीच्या वातावरणातील बदल पृथ्वीच्या भूपृष्ठावरील बदल जो काही महासागर आहे त्या महासागरातील बदल हे आपल्याला ज्या संशोधनाने दिसून आलेलं आहे की हे सगळं इकडे तिकडे केलेलं आहे कधीतरी पँजिया होता त्याचे लॉरेशिया झाला गोंडवाना झाला भारत कुठ कधीतरी गोंडवाना लँडचा भाग होता तो घासत घासत आज उत्तर गोलार्धात आलेला आहे सोबत हिमालयाची निर्मिती असेल अनेकदा येणारे भूकंप असेल अशा विविध आलटापालटी जे आहे ते आपल्याला पृथ्वीच्या उत्पत्तीपासून तर आसपासपर्यंत दिसून येत आहे निसर्गाच्या या चक्रव्यूहात मानव हा अभिमन्यूसारखा आहे ठीक आहे मानन कसं आहे अभिम्यनुसारखं आहे सारखा तळफडताना दिसतोय ज्याला हा चक्रव्यूहभेदता तर येतोय पण बाहेर निघणाऱ्या निघण्याचा मार्ग माहिती नाही किंवा उपलब्ध नाही आहे ठीक आहे आज जी परिस्थिती अशीच होती की तिथून निघायचं कसं जे काही आपत्ती आपल्यावर आल्या आपत्तीवर निघायचं कसं या सगळ्यासाठी मानवाने जे आहे ते आपल्या मेंदूचा विविध टप्प्याटप्प्याने वापर करून एका अभिमानसारखी पथ त्यांच्याकडे उपलब्ध होती परंतु निसर्ग आणि नि मानव या संघर्षात कोण जिंकणार हे तर माहिती नाही ठीक आहे निसर्ग आणि संघर्ष मानव यांचा आजपर्यंत संघर्ष दिसून आलेला आहे आणि प्रत्येकदा निसर्गानेच मानवावर मात केलेली आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येतं या पण यावर उपाययोजना शोधून तात्पुरते अडचण भागवणे आणि संकटे निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न करीत राहणे हाच मध्यवर्ती मार्ग सध्या तरी मानवाजवळ उपलब्ध आहे ठीक आहे आणि याच मध्यवर्ती मार्गाच्या माध्यमातून आपत्ती अवस्था हा एक विषय वेगळा तयार करण्यात आलेला आहे आपत्ती येणे हे जगभरात सर्वसामान्य आहे ठीक आहे आपत्ती येणे हे ज सर्वसामान्य आहे परंतु निसर्गा नैसर्गिक व मानवाच्या प्रगतीसोबतच निर्माण होणाऱ्या नवीन नवीन तंत्रज्ञानामुळे आपत्तीचे गंभीर परिणाम जीवितहानी वित्तहानी यामध्ये वाढ झालेली दिसून येते जसं उदाहरणार्थ जर पेट्रोलियम खानी जर समुद्रामध्ये जर असेल ठीक आहे जर मानवाच्या गरजेसाठी पेट्रोलियमचं उत्पादन समुद्रामधून होत आहे महासागरा म्हणून होत आहे पण जर तिथे कधी जर तेलगड झाली तर त्याच्या त्यावर उपाय त्याचे जे गंभीर परिणाम आहे ते तिथल्या जल चक्रातील जे काही सजीव आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात भोगावं लागतं मानवाला मानवालासुद्धा याचे परिणाम जाणवते किनारपट्टीवर आलेला जो काही तेल आहे त्याच्यामुळे होणारा त्रास तिथली सजीव सजीवसृष्टीला होणारा त्रास नंतर मानवांच्या किनार किनारा पट्ट्यांवर होणारा त्रास हे आपल्याला एकूण विकासासोबतच आपत्ती जी आहे ते गंभीर परिणाम घे परिणामाचं रूप घेत आहे आपल्याला दिसून येत आहे भारत हा दक्षिण आशियातील महत्वाचा देश आहे नैसर्गिक जैवविविधतेने समृद्ध असलेला हा एक हा एक देश अनेक नैसर्गिक आपत्तीच्या विडाख्यात असलेला यावर मात करणाऱ्या पुढारलेल्या देशात भारताचा समावेश होतो म्हणजे जे काही भारताचा काही चारही बाजूचं मान्सून आहे त्यानंतर हवामान आहे त्यानंतर पर्व म्हणजे भारतसारख्या देशामध्ये पर्वतीय भागही आहे वाळवंटसुद्धा आहे ठीक आहे त्यानंतर मैदानं आहे प त्यानंतर द्वीपकल्प आहे या सगळ्या भूभाग जो आहे तो भूभाग वेगवेगळ्या नैसर्ग जीवितेने नटलेला आहे सोबतच विविध नैसर्गिक आपत्तीने सुद्धा हा वेढलेला देश आपल्याला दिसून येतो तरीसुद्धा या सगळ्यांवर भारत मात करताना दिसत आहे हे अगदी महत्वाचं आहे मग डिसास्टर हा जो शब्द आहे तो इंग्रजी शब्द आहे ठीक आहे हा जो डिसास्टर शब्द आहे तो फ्रेंच मधला डेसास्ट्रे या ओल्ड फ्रेंच भाषेतून आलेला शब्द आहे या डेसास्ट्रीचं डिवायडेशन केलं डेस म्हणजे काय होते अशुभ किंवा खराब ठीक आहे डेश म्हणजे काय होते अशुभ किंवा खराब आणि ॲसटी म्हणजे तारा म्हणजे अशुभ तारा म्हणजे डिसास्टर ठीक आहे आणि डिसास्टर असा अर्थच मग काय होतो आपत्ती होतो म्हणजे अशु इकडे जो शब्द आहे तो लॅटिन भाषेतून आलेला आहे आणि नंतर फ्रेंचमध्ये तर हा डिसास्टर आणि तिथूनच मग हा डिसास्टर शब्द आपल्याला दिसून येत आलेला देशाच्या अर्थव्यवस्थेवर मानवी जीवनावर गंभीर स्वरूपाचे परिणाम घडवणारी कमी काळात घडलेली विशिष्ट घटना म्हणजे आपत्ती होय जागतिक आरोग्य संघटनेने जे काही याची व्याख्या केलेली आहे ठीक आहे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मानवी जीवनावर जेव्हा गंभीर स्वरूपाचे आपत् परिणाम घडवणारी कमी काळात घडलेली विशेष घटना म्हणजे आपत्ती आता जर मनुष्यावर जर याचा इफेक्ट होत नसेल तर ही आपत्ती नाही तर संकट म्हणून त्याला म्हटलं जाईल ठीक आहे पृथ्वीवर आलेले संकट आता याच्यापूर्वी डायनासोर जे निर्मित झाली नंतर त्यांचं नष्ट पण झाले पण त्याच्यामुळे मानवावर काही आपत्ती आली ठीक आहे त्या सजीवांवर आपत्ती आली होती मग मानवाच्या दृष्टिकोनात ते संकट होतं ठीक आहे सोबतच अनेकदा मानवाला काही मानवाला जीवितहानी वित्तहानी न होता अन्य भागातच म्हणजे समज समुद्रामध्ये जसं ज्या पद्धतीनं एखादी गोष्ट घा झाली भूकंप झाला तरी तिथल्या ता तिथंच काही होत तिथल्या तिथं समुद्रावर ते घडून येतं मानवाला त्याचा काही परिणाम जाणवत नाही सोबतच अनेक ज्वालामुखी जे आहे ते उद्रे ज्वालामुखीचा उद्रेक महासागरामध्ये होतो त्याचा म परिणाम जो आहे तो मनुष्यावर होत नाही तर अशा जे आहे जो मनुष्यांवर परिणाम करत नाही असे ज्या काही घटना घडतात त्यांनाच मग ते संकट असं म्हटलं जाते ठीक आहे तर आपत्ती म्हणजे मनुष्यावर ज्या वेळेस त्या त्याची जी त्याचा जो त्रास होतो त्या संकटाचा त्रास जो आहे तो मानवावर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपत्ती म्हणून सामोर येत नाही जागतिक आरोग्य संघटनेने आपत्तीची व्याख्या पुढील प्रमाणे केली आपत्ती म्हणजे मानवावर आलेले संकट याबाबत मानवास कोणत्याही स्वरूपाची पूर्वकल्पना आणि पूर्वसूचना असत नाही ठीक आहे आपत्ती ही काही फक्त आपत्तीविषयी जी काही संशोधन झालं त्याच्यामुळे जे काही महासागरावर येणाऱ्या आपत्त्या आहे जसं चक्रीवादळ याचे पूर्व अनुमान लावता येतं परंतु भूकंप असेल ज्वालामुखी असेल याचे काही अनुमान लावण्याची शक्यता खूपच कमी आहे ठीक आहे ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार हो आपत्ती म्हणजे अचानक ओढवलेले मोठे दुर्दैवी संकट होय ठीक आहे अचानक काही पूर्वसूचना न देता अचानक जी काही परिस्थिती निर्माण होतं मनुष्याच्या जीवनान त्यांनाच आपत्ती असं म्हटल्या जाते या आपत्तीमुळे निर्माण होणारी विध्वंसक परिस्थिती अतिशय विस्तृत विस्तृत प्रदेशात असते तसेच जास्तीत जास्त लोकांना एकाच वेळी या संकटात तडाखा बसतो या संकटाने मोठ्या प्रमाणात वित्त व जीवितहानी होत होते आणि सहज भरून येत नाही ती जीवित आणि वित्तहानी जी आहे ती भरून सुद्धा येत नाही जसं केदारनाथचा आपल्याला दिसून येईल ठीक आहे केदारनाथचा जो प्रदेश आहे त्या मोठ्या भूप्रदेशावर आपत्ती लँड लँडस्लायडिंग झाली त्यानंतर लँडस्लायडिंग होऊन तिथे महापूर सुद्धा आला आणि याच्यामुळे मंदिर असेल मंदिराच्या असे आजूबाजूचा प्रदेश असेल अशा असे विविध पद्धतीनं काय झालेलं आहे तिथं आपत्ती आलेली आहे नंतर याच्यावर केदारनाथ नावाची एक मुवी सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांच्यावर आली होती तर तुम्हाला त्यामध्ये जी परिस्थिती दाखवली ती खरंच परिस्थिती या भागात ओढवलेली होती आपत्तीची कारणे परिणामाची तीव्रता आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण जीवित व वित्तानी या सर्व यास या सर्वात विस्तृतता असते ठीक आहे कशामध्ये तीव्र पाण्या परिणामाची तीव्रता आपत्तीची कारणे आपत्तीमुळे होणारे नुकसानीचे प्रमाण जीवित आणि वित्तानी याच्यामध्ये काय विस्तृतता म्हणजे खूप जास्तच जेव्हा परिणाम घडून येतात जास्त जी संख्या असते त्यावेळेस अशा ह्या ज्या घटनामुळे अतिविशाल सुरुवातीस विनाश होतो विसाव्या शतकात जागतिक पातळीवर अनेक मोठ्या प्रमाणात आपत्ती येऊन गेलेल्या आहेत ठीक आहे संकट क्यों डिसास्टर हा शब्द जो आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये हजार असं म्हणतो ठीक आहे हा जो शब्द आहे हजार्ड हा ओल्ड फ्रेंच आलेला आहे पण त्याची जर उत्पत्ती बघितली तर अजार या स्पॅनिश वर्ड पासून झालेला आहे ठीक आहे हा अ आणि याच्यापूर्वी जर विचार केला तर अझर हा शब्द जो आहे अझ आणि झहर या अरेबिक वर्ड्सपासून आलेला आहे ठीक आहे याची उत्पत्ती अशा पद्धतीनं खाली येत आहे ठीक आहे म्हणजे ॲज जहर हा अरेबिक जो शब्द आहे त्याचा अर्थ होता चान्स लकी ठीक आहे एखादा ऑल द बेस्ट जसं देतो तशा पद्धतीनं पण त्याचं जे मिनिंग नंतर तो स्पॅनिशमध्ये आलेला आझर शब्द आहे मग नंतर तो ओल्ड फ्रेंचमध्ये हझार म्हणून आलेला आहे नंतर संकट किंवा हझर्ड इंग्लिशमध्ये आलेला आहे ठीक आहे आता संकट म्हणजे काय ते आपण इथे बघणार आहोत संकट धोका म्हणजे कोणती वस्तू परिस्थिती किंवा वर्तन जास्त दुखापत होण्याची तब्येत खराब होण्याची किंवा मालमत्तेची किंवा वातावरणाची हानी होण्याची शक्यता असते त्यालाच संकट असं म्हटलं जाते ठीक आहे आपत्ती काय आहे तर संकट प्लस असुरक्षा जेव्हा निर्माण होते ठीक आहे आपत्ती म्हणजे संकट प्लस असुरक्षितता जेव्हा मानवी जीवनामध्ये निर्माण होते त्यावेळेस आपत्ती आली असं म्हटल्या जाते ठीक आहे आता आपत्तीचे वर्गीकरण आपत्तीचे वर्गीकरण दोन पद्धतीनं केलेले आहे एक नैसर्गिक आपत्ती आणि दुसरं मानवीय आपत्ती तर नैसर्गिक आपत्तीमध्ये वातावरणीय आपत्ती त्यानंतर भूभागावरील पृष्ठ भूपृष्ठावरील जे काही आपत्ती आहे ती दिसून येते त्यानंतर जलीय नदी नाले ओढे त्यानंतर महासागर समुद्र यामध्ये येणारी जे काही आपत्ती आहे ती जलीय आपत्ती आहे जैविक आपत्ती जे भौतिक रासायनिक कारणांमुळे तयार होते आणि भूपृष्ठावर किंवा भूभागावर वातावरणात या तीनही स्तरावर ते तयार होऊ शकते जैविक आपत्ती त्यानंतर मानवी आपत्ती जस भौतिक आपत्ती आहे रासायनिक आपत्ती आहे आणि एक जैविक आपत्ती अशा पद्धतीनं तीन आपत्तीचे प्रकार आपल्याला दिसून येतात मुख्यत्वे यातील पहिलं नैसर्ग आपत्ती आणि वातावरणीय आपत्ती ज्याच्यामध्ये चक्रीवादळ विविध भागामध्ये वातावरणातील जे काही बदल होतात त्या बदलामुळे थंड आणि उष्ण वाऱ्यांमुळे चक्रीवादळी निर्माण होत असतात चक्रीवादळी ही महासागरावर निर्माण होतात समुद्रावर निर्माण होतात जसं भारत असेल भारताच्या बंगालचं पूर्व दिशेला बंगालचा उपसागर आहे पश्चिमेला अरबी समुद्र आहे या दोन्ही भागामध्ये आत्ता तोते नावाचं तो एक जे चक्रीवादळ येऊन गेलेलं होतं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात बंगालच्या उपसागरामध्ये जर विचार केला तर ओरिसाला सर्वात मोठा झटका किंवा या अशा पत अशामध्ये संकट ओढवलं वातावरणीय संकट त्यानंतर इकडे जर वि अरबी समुद्रामध्ये जे काही चक्रीवादळ येऊन गेलं त्या चक्रीवादळामुळे कर्नाटक असेल महाराष्ट्र गोवा गुजरात या राज्यांवर मोठा परिणाम झाला जीवितहानी झाली वित्तहानी झाली सोबतच अनेक गोष्टी इथे नुकसानकारक झालेल्या आहेत त्यानंतर ढगपुटी जसं काही वर्षापूर्वी आपण विचार केला तर एक पुण्याजवळ माडीन नावाचं गाव होतं जे काय झालं ढगफुटीमुळे तिथे ते जमीनदोस्त झालं होतं त्यानंतर लेह लढाकमधलं लेह नावाचा जो भाग होता तिथेसुद्धा ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं मानवी आपत्ती आली होती हे काही उदाहरणं आहे ढगफुटीचे त्यानंतर ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ या ज्या दोन्ही परिस्थिती आहे त्या एकमेकाच्या उलट आहेत ओला दुष्काळ ज्या वेळेस खूप जास्त पाऊस पडतो एखाद्या भागामध्ये आणि त्याच्या शेतीचं असेल त्यानंतर मा तिथले नद्या नाल्या सगळे जे आहे मोठ्या प्रमाणात भरून वाहतात त्याच्यामुळे पाण्याची खूप जास्त उपलब्धता होते आणि जे जास्त उपलब्ध झाल्यामुळे नुकसानसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते असा हा ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ कोरडा दुष्काळ म्हणजे एखाद्या भागात पाऊसच न पडणे जसं राजस्थानसारखा भाग आहे राजस्थानचं तिकडं तिकडचा जर भाग विचार केला पश्चिमेकडचा अतिपश्चिमेकडं तिथे पाऊसच पडत नाही कारण की त्या भागामध्ये अरावली जे डोंगर रांग आहे ते मान्सूनच्या वाऱ्याच्या एकदम स्ट्रेट आहेत म्हणजे समांतर असल्यामुळे जे काय आहे वारे ते मान्सूनचे तिथे अडतच नाही आणि त्यामुळे त्या भागात पाणी पडत नाही तर एक वेळचा ओला दुष्काळ बरा ज्यामुळे अन्न वनस्पती ज्यामुळे वन्यप्राण्या आणि असेल सजीव असेल त्यांना पाण्याची उपलब्धता तरी होते परंतु कोरडा दुष्काळामध्ये पाण्याच्या उपलब्ध अनुपलब्धतेमुळे सगळेच जे आहे प्राणी आणि सजीव असेल यांना त्रास होत असतो त्यानंतर हिमपात जसं हिमालयीन प्रदेशात आहे हिमालयन प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात हिमपात होतं आणि त्याच्यामुळे त्या भागामध्ये वाहतूक असे व सगळं सगळं जे आहे ते एकमेकावर थ बर्फात थर साज साचत असल्यामुळे तिथली वाहतूक विस्कळीत होते आणि अनेकदा या बर्फांमुळे मोठ्या प्रमाणात तिथं नुकसानही होतं आर्थिक आणि जीवितहानीसुद्धा होत असते अतिवृष्टी अतिवृष्टी हा ओला दुष्काळाचं एक स्वरूप आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एखाद्या भूभागावर पाऊस पडतो आणि त्यामुळे तिथली जीवितहानी वित्तहानी होते सोबतच तिथे कृषी संपदा आहे तीसुद्धा नष्ट होत असते अशा ह्या ओला अतिवृष्टीचा एक प्रकार दुष्काळाचा एक प्रकारच आहे त्यानं शीतलहर एखाद्या भागात जर खूप मोठ्या प्रमाणात शीतलहर आली तर तसं विदर्भ असेल किंवा उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात शीतलहर आल्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत होऊन जातं ठीक आहे आणि अनेकदा तर तिथं वित वित्तहानीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते लू किंवा उन्हाळ्या दिवस समजा ज्याच्यामध्ये लू लागून उन्हाळी लागतो आपल्याकडे परंतु ती जर लूचा जो उष्णतेचा प्रकार आहे हा जर उत्तर गोलार्धातील उत्तर अमेरिका कॅनडा ब्रिटन या भागात असेल तर तिथे अनेक लोकांचे जीवसुद्धा या लूमुळे जात असतात कारण की त्यांना तिथलं वातावरण तेवढं सुटेबल नाही आहे तेवढी उष्णतांनी सहन केली नसते आणि एवढी जर उष्णता पडली तर ऑबियसली त्यांना त्याचा त्रास जाणवतो तर अशा पद्धतीने हो नैसर्गिक प जी काय आपत्ती त्याच्यामध्ये मानवी वातावरणी आपत्ती ही पहिली आपत्ती आहे त्यानंतर चक्रीवादळी वातावरणी आपत्तीमध्ये आपण हे बघितलेलंच आहे भूपृष्ठावरील आपत्ती जे आहे त्यातलं भूकंप आहे भूकंप जे भूगर्भाच्या आत्मल भागात जिथं दोन मोठ्या प्लेट जोडलेल्या असतात त्यांच्या एकमेकातील जे काही बदल होतात त्या बदलामुळे तिथे भूकंप येतो ज्वालामुखी असेल तर ज्वालामुखी जो आहे तो खालच्या भागातून मॅगमा जो आहे तो वरच्या भूपृष्ठावर हो येतो आणि त्या भूपृष्ठावर मग पस मोठ्या प्रमाणात पसरल्याने आजूबाजू आणि वित्तहानी होते सोबतच तिथले जंगल असेल ते नष्ट होतात असं हा ज्वालामुखी त्यानंतर भूसखलन जे काही पर्वतीय भाग आहे त्या पर्वतीय भागामध्ये भूसखलन होण्याचं प्रमाण जास्त असते कारण की मानवाने जे काही तिथं ज्या काही आपल्या सोयीसुविधेसाठी ज्या काही कृती केलेल्या आहे त्यामुळे त्या भागातली जमीन जी आहे ते एकमेकांसून ढिली झालेली असेल किंवा झाडांची तोड यामुळे सुद्धा जे आहे ते या भागामध्ये लँडस्लायडिंगचं प्रमाण वाढलेलं आहे त्यानंतर हिमसखलन हिमसखलनामुळे सुद्धा एका भाग एखाद्या भागात जर खूप मोठ्या प्रमाणात जर वारंवार बर्फ साचत असेल आणि त्या बर्फ साचल्यानंतर त्याचं एक धरून ठेवणे क्षमता जर संपल्यानंतर तो जो भाग आहे तो खाली येतो सो असं जर आपल्या भारतामध्ये काश्मीरमध्ये जे काही लडाख वगैरे आहे जिथं आपले अनेक सैनिक तिथे पहरा देत आहे त्या भागामध्ये अनेकदा लँडस् हिमसखलन झाल्यामुळे आपले सैनिकसुद्धा मारले गेलेले आहेत त्यानंतर वनवा आता वनवा जो आहे तो मागचा जर मागच्या वर्षी जर विचार केला तर मागच्या मागच्या वर्षी म्हणजे तर सुमली नावाचं एक जे काही राष्ट्रीय उद्यान आहे ओरिसामध्ये त्यामध्ये वनवा लागला होता आपल्या आजूबाजूचा जर भाग असेल त्या आजूबाजूच्या भागामध्ये सुद्धा छोटे मोठे वनवे लागत असतात याच्यामुळे जे काही फॉरेस्ट असेल फॉर डिफॉरेस्टेशन होते सोबतच तिथले सो सो जे छोटे छोटे दुर्मिळ सजीव आहेत त्या सजीवांना सुद्धा नुकसान होतं सोबतच त्यांचे संख्या सुद्धा कमी होत असते ठीक आहे मानव एक वेळा वनव्यातून वाचून जाईल परंतु हे सजीव जे आहे ते वाचू शकत नाही कारण की त्यांना कुठे जाण्याचा मार्ग काही मिळत नाही वेग नसतो सोबतच ठीक आहे अशा सगळे काही कारण असू शकतात त्यांना मृदा अपरदन हे सुद्धा एक आपत्ती आहे मोठ्या प्रमाणात जमिनीचे जे काही आहे मृदा जे आहे ते नष्ट होत आहे मृदेचा वरचा जो थर आहे तो काय होतो वाहून जातं किंवा हवेने उडून जातं आणि याच्यामुळे मू मृदा अपवर्धन घडून येतं अशा पद्धतीने दुसरी भूरपृष्टी आपत्ती आपत्ती होती त्यानंतर आपत्तीमध्ये तिसरं एक जलीय आणि चौथं जैविक याच्यामध्ये जलीयमध्ये हिमनग असणे हिमनग म्हणजे जसं टायटानिक सारखं जहाज आहे ते जहाज त्या झालं होतं पाण्यामध्ये ते विसर्जित झालेलं होतं कारण की एक मोठ्या हिमनगाला ते आपटलं होतं अशा पद्धतीने हिमनगांच्यामुळे सुद्धा नुकसान होते त्यानंतर सुनामी जर महासागरामध्ये मोठ्या प्रमाणात जर मोठ्या स्वरूपाला जर भूकंप आला त्याच्यामुळे जे काही लाटा आहेत लाटांची साईज वाढतं आणि यामुळे लाटांची साईज जर पा पाचशे दहा मीटरच्या जर वरती होत असेल तर यामुळे किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात लाटा आदळल्याने तिथले जीवित आणि वित्त हानी होते सोबतच किनारपट्टी झिजून निघते आणि नुकसान होत एखाद्या भागात अतिवृष्टी होत असेल ओला दुष्काळ असेल त्या भागात किंवा मोठ्या प्रमाणात जर वरच्या पर्वतांच्या वरच्या भागात जर पाऊस पडला तर त्यामुळे खालच्या भागामध्ये पुराची स्थिती निर्माण होते नद्या आपल्या आकाराविषयी मोठ्या आकाराने वाहतात आणि यामुळे आजूबाजूचं नुकसान होते जसं मागच्या वर्षीच्या भागात विचार केला मागच्या वर्षाच्या पावसामुळे विदर्भात वैनगंगेला मोठा पूर आला आणि त्याच्यामुळे वैनगंगेच्या पात्रातील जे जे काही शेती कृषी विभाग असेल कृषी शेती असेल किंवा शेती असेल सोबतच घरं असेल म्हणजे असे, गावं असेल ते सुद्धा काय झालं पाण्यामध्ये वाहून गेले त्यांच्यामध्ये मा त्यांच्या घरांमध्ये पाऊस पाणी शिरलेलं होतं आपल्याला असं दिसून येते त्यानंतर भरती ओटी भरती ओटीचे जर आकार वाढले तर याच्यामुळे सुद्धा एक जलीय आपत्ती निर्माण होते जैविक आपत्तीमध्ये मानवी सजीवावर येणाऱ्या ज्या काही महामाऱ्या असेल या महामाऱ्यामुळे जसं प्लेग होतं कॉलरा होतं मलेरिया होतं टायफॉईड होतं अशी काही महामाऱ्या सोबतच आता मधामध्ये आलेला कोरोना एक सुद्धा महामारीचाच प्रकार होता त्यानंतर इबोला इबोलामुळे आफ्रिका असेल आफ्रिकेसोबतच अनेक देशांमध्ये इबोला ही महामारी डब्ल्यू सीने जाहीर केली होती ठीक आहे त्यानंतर बर्ड फ्लू बर्ड फ्लूमुळे काय हे जे काही विषाणू आहे एच एच फाय एन वन नावाचा विषाणू आहे सोबत आता एक बर्ड फ्लूचं सदृश एच फाय एन टेन ठीक आहे एस टेन एन टेन काहीतरी अशा पद्धतीची जे आहे बिमारी ते चीनमध्ये दिसून आली आणि याच्यामुळे हजार लाखो पक्ष्यांना मारण्यात आलेलं होतं कारण तो पक्षातून मानवामध्ये ट्रान्सफर होणारा रोग होता म्हणून कोरोना आता हे जे वर्ष आहे दोन वर्ष झाले जवळपास दोन ते आपले कोरोनामध्ये जात आहे हे एक महामारीच आहे आणि या महामारीमुळे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक असेल जीवितहानी असेल ठीक आहे सोबतच जी काही सरकारांची ताराम तारांबळ बळ उडत असेल ही कोरोनामुळे तयार झालेली आपल्याला दिसून येत आहे कोरोना ही अशी एक आपत्ती होती ज्यामुळे जगातील अनेक देशांना याचा त्रास झाला सोबतच एवढ्या मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनसुद्धा लावण्यात आलेलं होतं म्हणजे मनुष्य जे काही आहे दळणवळण असेल किंवा मा मनुष्य जो काही या पद्धतीनं वेगवान होता तो वेगवान पद्धतीचं जे जीवन होतं त्याचं स्टॉप झालेलं किंवा की थांबलेलं होतं आपल्याला असं दिसून येत आहे त्यानंतर मानवी आपत्तीमध्ये भौतिक भौतिकमध्ये भूकंप असेल भूसखलन आणि मृदा मृदाअफ्रजन हे तीन महत्त्वाची कारणे आहेत जी आत्ताच आपण बघितलेली आहे त्यानंतर रासायनिकमध्ये विषारी वायू जसं एकोणीसशे चौऱ्याऐंशीचं भोपाळ दुर्घटना ज्यामध्ये मिथायसोसायनाइट नावाचा एक वायू जो आहे तो हवेमध्ये पसरला आणि हवेमध्ये पसरून भोपाळमधील हजारो लोकां लोकांना त्याचं त्याच्यामुळे त्रास लाखो लोकांना त्रास झाला आणि हजारो लोकं त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले काही विकलांग झाले आणि आजही त्याचे परिणाम जाणवत आहे असं आपल्याला दिसून येत आहे ठीक आहे त्यानंतर अणुविस्फोट जसं चर्नेबल असेल फुकीशिमा असेल असे जे काही उदाहरणं आहे ज्याच्यामध्ये काय झालेलं आहे की या आपत्तीमुळे तिथले जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्यानंतर प्रदूषण वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण असेल ई कचरा असेल अणुकचरा असेल ठीक आहे अशा सगळ्या गोष्टीमुळे प्रदू काय होतं पा प्रदूषण होतं सोबतच पाण्यामध्ये सुद्धा प्रदूषण घडून येतं जसं तेल तेल गळती वगैरे असेल किंवा वायूंची गळती असेल यामुळे सुद्धा पाण्यातील जीवसृष्टी त्यांनासुद्धा नुकसान होते सोबतच मानवांनासुद्धा प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते वनवा हा सुद्धा एक रा आहे जे सुद्धा ठीक आहे वनवा हे कॅन्सल करत ठीक आहे सॉरी त्यानंतर जैविक कुपोषण असेल म्हणजे मानवाला जर योग्य प्रमाणात जर पोषक तत्व मिळालं नाही तर त्याच्यामध्ये कुपोषण हा रोग तयार होतो आणि त्यामुळे जे आहे ते मनुष्याचं नुकसान होते त्याचा महामारी आताच बघितलं आपण लोकसंख्या विस्फोट हा सगळ्यात मोठं मानवीय आपत्ती आहे सध्याच्या दृष्टिकोनातून जगात सर जवळपास सात अब्ज एवढी लोकसंख्या झालेली आहे ती लोकसंख्या हळूहळू वाढतच राहणार आहे भारत चीन यासारखे जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असणारे देश अनेक स्तरावर या प्रश्नामुळे या आपत्तीमुळे आपत्तीला तोंड देत आहेत जसं भारतासाठी जी लोकसंख्या इतकी मोठी असल्यामुळे भूभाग छोटा आणि लोकसंख्या खूप जास्त याच्यामुळे अनेक ज्या काही सोयीसुविधा आहे सामान्यांना मिळायला पाहिजेल त्या सामान्यांना मिळणाऱ्या ज्या काही सोयीसुविधा त्या उपलब्ध होत नाही आणि म्हणून ल लोकसंख्या विस्फोट हा एक सर्वात मोठं आपत्ती मानवी जीवनावर मानवी समूहावर येत आहे आपल्याला दिसून येते जंतू व वनस्पती रोग जंतू असेल वनस्पती यांना मोठ्या प्रमाणात अनेक रोग असतात जसं उदाहरणार्थ जर सध्याच्या आपल्या शेतीमध्ये दरवर्षी बोंडळीस येत असते आणि याच्यामुळे शि कृषीचं नुकसान होते सोबतच अनेक महामारी असेल जंत सजीवांवर अनेक रोग येतात जसं बर्ड रोग आहे जो सज पक्ष्यांवर हो येतो ठीक आहे याच्यामुळे लाखो करोडो पक्षांना मारण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं ही मानवीय आपत्ती आपल्याला दिसून येत आहे अशा पद्धतीनं आपण इथे आपत्तीचा एक सर्वसाधारण परिचय या पहिल्या भागात बघितलेला आहे उर्वरित जो भाग आहे आपण नंतरच्या टॉपिकमध्ये घेणार आहोत थँक्यू एव्हरी वन तुम्हाला हा भाग नक्कीच समजला असेल समजल्यास प्लीज लाईक कॉमेंट अँड शेअर दिस चॅनल आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये लिहा थँक्यू एव्हरी वन